स्वर प्रवाह। नमस्कार, स्वरप्रवाह या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर सर्व रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते। वेगवेगळ्या घराण्यातून जन्माला आलेले राग, गुरुंनी त्याच्यावर केलेले संस्कार आणि काळाच्या प्रवाहाबरोबर आपली परंपरा सांभाळत शास्त्रीय संगीताची अनेक असलेली घराणी, पण स्वरांच्या माध्यमातून जरी या मैफिली घडत असल्या तरी त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी, रसिकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने समजावून सांगण्यासाठी शब्दांचा वापर झाला आणि यातूनच पारंपरिक बंदिशी जन्माला आल्या। मग नेमक्या या पारंपरिक बंदिशी म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्या समोर येत आहेत संगीत तज्ज्ञ अजीम खान आणि रुचिरा बारटक्के। शास्त्र समजावून सांगत असताना थोडंसं सादरीकरणही होणार आहे आणि यासाठी त्यांना साथसंगत करतायत तबल्यावर पुष्कर महाजन, हार्मोनियमवर प्रसाद जोशी आणि सहगायन करतील नम्रता महाबळ। ऐकूया पारंपरिक बंदिशी। आज आपण राग गौड मल्हार याबद्दल माहिती घेणार आहोत। गौड मल्हार हा राग जो आहे स्वरांच्या शिल्पकारीचा एक उत्तम प्रकार आहे। हा जो राग आहे तो संकीर्ण वर्गातला राग आहे। संकीर्ण वर्ण काय आपण नंतर कधी वेळ मिळाला तर जाणून घेऊ। या रागात चार रागांचा एकत्रीकरण आहे, चार रागांची युतीच आहे आणि जेव्हा अशी युती होते तर विस्मृतीत जाणारे रागसुद्धा जात नाहीत। आज बरेचसे असे राग आहेत विस्मृतीत गेलेले आहेत, पण त्यांना तुम्ही संकीर्ण वर्गात आणून त्याची जर रचना केली तर ते आपोआप लक्षात राहतात। उदाहरणार्थ शुद्ध मल्हार आज मला नाही वाटत कोणी त्याचा प्रयोग करतो गातो, कारण तो जर गाण्याचा प्रयत्न केला तर तो अगदी स्पष्टपणे तुम्हाला दुर्गा वाटेल, कारण तुम्हाला त्याचे रागांग माहिती नाही। म्हणून असे जे राग असतात गौड मल्हार किंवा अन्य ज्यामध्ये दोन दोन तीन तीन रागांचा एक समावेश आहे, तर उजळणी होते, त्याचं शास्त्र माहीत होतं आणि विस्मृतीत पुन्हा हे राग जाणार नाही। गौड मल्हार असाच राग आहे ज्यामध्ये राग चार रागांचा एक युती आहे। उत्तरांगात तुम्ही पाहाल गौड राग आहे, संचार करण्यासाठी आहे खमाज राग। उत्तरांगात जर आपण गेलो तर तिथे बिलावल दिसेल आणि तदनंतर त्याचा मूळ जो रंजकतेचा राग आहे तो शुद्ध मल्हार। मला वाटतं या गौड मल्हारच्या रागाच्या ज्ञानाने पुन्हा शुद्ध मल्हार परत येईल। तर ह्याच्यात मुख्य म्हणजे आपल्याला स्वर जे म्हणता येतील ते मध्यम एक अतिशय प्रमुख स्वर आहे ह्याचा। बरोबर, सगळं रागाचं चलन जे मध्यमाच्या आजूबाजूलाच आहे आणि एक मध्यम आणि षड्जचा जो संवाद आहे ज्याला आपण षड्ज मध्यम भाव म्हणतो तो अतिशय सुंदर ह्याच्यात साधला जातो। तर थोडस ह्याचं चलन दाखवते आणि एक पारंपरिक बंदिश प्रस्तुत करते। पपी दादुर्वा बोलाई
पपीता दुर्भागुलाय रे पपिहारी कोय सबद सुनाए पपिहारी कोय सबद सुनाए पिया की सुनाए सुन गवाए पपी दा दुर्भागुलाय रे पपी दा दुर्भागुलाय रे पपी दा दुर्भागुलाय रे चमक चमक बिजोरी दुर्गा म्हटल्यानंतर एक आक्रमक अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. एका बाजूला आक्रमक धाडसी शूर असं व्यक्तिमत्व तर दुसऱ्या बाजूला अत्यंत तरल संवेदनशील अशी एक स्त्री. याच दोन्ही प्रकाराचं स्वरमिश्रण म्हणजे रागदुर्गा. आपल्यासमोर आज सादर करतायत सुप्रसिद्ध गायक डॉ विकास कशाळकर. त्यांना तबल्यावर साथ करतायत मंदार सुवर्णपदकी, हार्मोनियमवर साथ करतायत प्रवीण कासलीकर आणि तानपुरा आणि सहगायनाची साथ करतायत परिमल कोल्हटकर. ऐकूया. मनमोहन जा
होरी खेलन मन मोहन जा होरी खेलन मन मोहन जा आ, 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 मन मोहन जा होरी खेलन रंग पिचकारी भर मुख मार मोहन जा मोहन जा मन मोहन जा मोहन पिचकारि भर मुख मारक रंग पिचकारि भर मुख मारक मन मोहन जा जा होरि खेलन मन मोहन जा मोहन जा राधिका उतहि कनाए इतहि राधिका उतहि कनाए बिचबये सब गोप गोपिका बिचबये सब गोप गोपिका केसर अबीर गुलाल सो धूम मचाए मन मोहन जा जा होरी खेलन मन मोहन जा बिचबये सब गोप गोपिका
ते सर बीर गुलाल सो धुम मचाए मन मोहन जा मान झिंझोटी हा अत्यंत चंचल प्रकृतीचा एक राग आहे. शृंगार रसाच्या वापरासाठी याचा उपयोग केला जातो. गायकीपेक्षा वादनामध्ये याचा अधिक वापर केला जातो. गायकीचा प्रकार जेव्हा येतो त्यावेळेला मात्र भजन आणि ठुमरी इत्यादी प्रकारात याचा सर्रास वापर केला जातो. पुष्कराज कोष्टी यांना आज सात संगत करत आहेत. पखवाजवर विवेकानंद कोरंगळे आणि तानपुऱ्यावर ज्ञानेश कोष्टी. Mm-hmm.